आलेल्या अहवालानुसार आंबेगाव तालुक्यात नव्याने 28 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 562 इतकी झाली आहे। 17 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार 28 नवीन रुग्ण आंबेगावात सापडले आहेत, त्यात मंसर 13, अवसरी बुद्रुक 1, चांडोली बुद्रुक 3, गावडेवाडी 1, पारगाव दर्फे खेड 1, अवसरी खुर्द 4, वडगाव काशिंबेक 1, आमोंडी 1, कानसे 2, घोडेगाव 1 अशा एकूण 28 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 562 झाली आहे। त्यापैकी 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकळे यांनी दिली आहे। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, आवश्यक असल्यासच घराच्या बाहेर जाताना मास्कचा वापर करा, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, तसेच सर्दी खोकला घसादुखी अंगदुखी आणि ताप आदी लक्षणं दिसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे, आज 24 तास, आंबेगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।